रामकृष्ण मंडळी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि या गाजलेल्या चॅनल वर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील तर पाहत राहा माऊली कीर्तन सोहळा रामकृष्ण हरी माऊली संबंध महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलेलं मराठवाड्याचा आपल्या परभणीचं यूट्यूब चॅनल वारकरी संप्रदायाच्या सर्व कार्यक्रमांना आम्ही आमच्यामार्फत तुम्हापर्यंत पोहोचत असतो माऊली कीर्तन सोहळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज परभणीमध्ये आयोजित भक्तोत्सव अखिल भारतीय कलामहोत्सव वैकुंठवासी माऊली भक्तराज यांच्या प्रथम पुण्यनिमित्त पुण्यदिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन परभणीमध्ये करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रच नव्हे तर भारतभरातून असणारी कलावंत माणसं आज आपल्या भेटीला येणार आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजक भक्तराज माऊली यांचे सुपुत्र ऋतुराज भोसले हे आहेत जे की राष्ट्रीय स्तरावरती फार मोठे कलाकार राहिलेले आहेत पखवाजामध्ये त्यांनी आपली साधना केली आणि त्यांचे गुरुवर्य त्यांचेच वडील होते हे या ठिकाणी विशेषपणे नमूद करावं असं वाटतं माऊलींनी संप्रदायामध्ये आपली निष्काम सेवा केली बघा भगवंताची भक्ती करण्याचे दोन प्रकार असतात एक असते सकाम आणि एक ते एक असते निष्काम माऊलींनी संप्रदायाची निष्काम सेवा केली त्यांच्या पखवाजावर पखवाजाच्या तालावरती अखंड महाराष्ट्र कीर्तनाच्या माध्यमातून डोलत राहिला तर त्यांच्या संदर्भाने आजच्या या कार्यक्रमाचं जे आयोजनाचं स्वरूप आहे मी ऋतुराज माऊली यांना विनंती करतो की या कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल आपण आम्हाला या ठिकाणी सांगावं जय मृदंग मी ऋतुराज भक्तराज भोसले तालमणी पंडित भक्तराज ज्ञानोबा भोसले यांचा मुलगा मागच्या वर्षी जानेवारीच्या एकवीस तारखेला वडिलांचं वैकुंठगमन झालं आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त परभणीमध्ये भक्तोत्सव अखिल भारतीय कला महोत्सव या नावाने आपण एक नऊ दिवसीय कलामहोत्सव आ आयोजित केलेला आहे या कलामहोत्सवामध्ये गोंधळ भारूड, बजन, वारकरी भजन वारकरी सांप्रदायिक भजन शास्त्रीय भजन कीर्तन ध्रुपद गायन पखावत सोलो एकशे आठ मृदंगांची दिंडी अशा विविध आणि त्यात अजून रांगोळी की ज्या पोट्रेट रांगोळ आणि संस्कार भारती रांगोळी तसेच आपले कैलासवासी सूर्यभांजी सर यांच्या चित्रांचं प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचं ह्या एका कार्यक्रमाच्या बॅनरखाली आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे ह्या ह्याच्यामागचा विचार असा होता की आ... आमच्या वडिलांनी पंडित भक्तराज भोसलेजींनी महाराष्ट्रात लोक त्यांना सांप्रदायाचा एक मृदंगवादक म्हणून ओळखतात पण एक कलाकार म्हणून त्यांनी प्रत्येक क्षेत्रात काम केलं त्या प्रत्येक क्षेत्रातला माणूस इथं असला पाहिजे त्या प्रत्येक क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारा एक एकतरी व्यक्ती ह्या कार्यक्रमामध्ये त्याची त्याने कला सादर केली पाहिजे कलाकारांसाठी झगडणारा कलाकार म्हणून लोक त्यांना ओळखायचे लोककला चित्रकला शिल्पकला हे जेवढ्याही कला आहेत त्या जेवढ्याही कला आहेत त्या सगळ्या कलाकारांच्या सोबत उभं टाकणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्यासाठी झगडणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती सांप्रदायासाठी झगडणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती सांप्रदाय टिकला पाहिजे तो वाढला पाहिजे तो पवित्र राहिला पाहिजे तो सात्विक राहिला पाहिजे मृदंग सात्विक राहिला पाहिजे ह्यासाठी झगडणारा माणूस होता त्यामुळे ह्या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ह्या कार्यक्रमामध्येही अशाच त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे तेवट ठेवण्यासाठी जे काही आपण करू शकतो त्या पद्धतीनं त तसं करण्याचा प्रयत्न केला आहे त्यात काही काही चुका होतील काही काही उणिवा असतील पण आपण हे करत 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 करत, करत शिकतो आणि हा कार्यक्रम सतत चालू राहील असं नाही आहे की हो हा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा मो मोठा कार्यक्रमाचं आयोजन झालं आहे पुढच्या वर्षी होईल की नाही होईल पण हा ह्या ह्या हा कार्यक्रम सातत्याने चाल चालू राहणारा कार्यक्रम आहे तो चालत राहील कधी मोठा होईल कधी छोटा होईल पण कार्यक्रम बंद होणार नाही तो त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम हा सातत्याने चालूच असेल माऊली धन्यवाद माऊली या कार्यक्रमाची भूमिका आपण फार सुंदर पद्धतीने मांडलीत खरंच परभणीकरांचं काहीतरी भाग्य असावं की एवढे आपण राष्ट्रीय स्तरावरील कलाकार आहात मला वाटतं राष्ट्रपतीकडून आपण पुरस्कार प्राप्त केलेला आहे आणि आपण भक्तांना असेल संप्रदायातील माणसांना असेल किंवा परभणीकरांना असेल नवीन तर महाराष्ट्राला असेल एवढ्या मोठ्या चांगल्या कार्यक्रमाची आपण परवणी दिली आणि जसं आपण सांगितलं त्या कार्यक्रमाच्या मागची भूमिका असं की लोककलेपासून ज्या शास्त्रीय कला आहेत या सर्वच्या सर्व कलांची जोपासना झालेली आहे झाली पाहिजे एका ठिकाणी एक साहित्यिक फार सुंदर म्हणतो की माणसाला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे कला आणि या कलेची जर जोपासना झाली तर माणूस माणूस म्हणून जगला नाही तर पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये फारसा फरक नसावा असं मला वाटतं आणि माऊलींबद्दल बोलायचं झालं तर काय बोलावं तुका म्हणे एका मरणाची मरे उत्तम अशी उरे मागे असं माऊलींचं व्यक्तिमत्व होतं तर त्यांच्याबद्दल तुम्ही एक मुलगा म्हणून असलेला अनुभव किंवा त्यांनी त्यांचे वडील म्हणून असणारे तुमच्यासोबतचे संबंध आणि गुरु शिष्यांचं हे तुमच्यातलं नातं याबद्दल काय बोलाल गुरु शिष्याच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर मला आठवत नाही की मला त्यांनी कधी थाप मारायला कधी शिकवली किंवा टेक्निक्स कधी शिकवल्या की ह्या असं वाजवलं तर असा आवाज येईल तसा आवाज म्हणजे हे अगदी बालपणापासूनच आलं हा अगदी बालपणापासून म्हणजे मला शिक्षण नाही आठवत की मी शिकलो कधी म्हणजे जेवढं आठवतं त्या तोपर्यंत मी वाजवत होतो असा गुरु शिष्याचं ते एक होतं आणि त्यांचा होतं की जोपर्यंत दिलेली एक गोष्ट आहे ती गोष्ट जोपर्यंत परफेक्ट होणार नाही तोपर्यंत पुढची गोष्ट मिळणार नाही आणि त्याचा हट्ट करायचा नाही वडील म्हणून वडील म्हणून त्यांनी कधी असं कोणतं बर्डन माझ्यावर दिलं नाही कधी दबावनं केला नाही मा मला काय करायचं आहे ते मी करू शकत होतो मित्रासारखं माझ्यासोबत त्यांचं नातं होतं पण लहानपणापासूनच होतं असं नाही तर बा असं घरामध्ये असते की वडीलधारी माणसं बोलत असताना लहान मुलांनीमध्ये यायचं नाही बोलायचं नाही घरात काय निर्णय होत आहेत काय गोष्टी होत आहेत ह्याचं लहान मुलांना कुठल्याही प्रकारची कल्पना नसते किंवा कुठलाही मोठा निर्णय घेताना त्यांचा विचार नाही घेतला जात कारण ते लहान मुलं आहेत पण असं माझ्यासोबत कधीच घडलं नाही जसं मला कळतं त्यावेळेस प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णयामध्ये माझा विचार घेतला गेला त्यामुळे त्यांनी मला कधी असं मुलगा म्हणून किंवा असं क असं कधीच नाही वागवलं त्यांनी की हा माझा सवंगडी आहे माझ्यासोबत आहे माझ्या कायमसोबत राहणारा माणूस आहे मला त्यांना काय वाटलं ते मला शेअर करायचे मला काय वाटलं ते मी त्याला कुठल्याही पद्धतीची कुठल्याही क्षेत्रातलं काहीही शेअर करू शकत होतो कशाही पद्धतीचं आणि तेही त्याच पद्धतीनं तसं माझ्यासोबत शेअर करायचे बघा सरांनी फार सुंदर सांगितलं अनुभवाबद्दल बोलताना एका ठिकाणी नातराय म्हणतात गुरु माता गुरु पिता गुरु आमची कुलदेवता सरांनी सांगितलं की त्यांचं गुरु शिष्यांचं नातं हे कधी सुरू झालं त्यांनाच माहीत नाही म्हणजे मला वाटतं जन्माबरोबरच तुमचं वडील आणि मुलाचं जसं नातं होतं तसंच गुरु आणि शिष्याचं नातं होतं फार सुंदर बोललात आपण थोड्याशा आठवणी सांगितल्या महाराजांच्या तर असं कधी झालं आहे का की आपण एखाद्या ठिकाणी सोबत कार्यक्रमाला गेलात आणि महाराजांनी आपल्याला सांगितलं की ऋतुराज आज तू स्टेज परफॉर्मन्स देतो आहे आज तू वाजवतो आहे असा शॉक कधी झाला आहे का असा बॉम्ब कधी अचानक पडला आहे असा काही प्रसंग की जो आजही स्मरणात आहे त्यांच्या आठवणीच्या रूपांनी नाही असं अचानक कधी झालं नाही की हे अचानक त्यांनी मला असं कुठे कुठल्या कार्यक्रमाला गेलो आणि असं वाजव म्हटलं पण त्यांचं एक वाक्य कायम असायचं की लहान असताना मी रियाज नाही करायचो <laughs> त्यांचं असायचं की कार्यक्रमापुरता रियाज करून नाही चालत रियाज कंटिन्यू असायला पाहिजे एक दिवस तोंडावर परशील तेव्हा कळेल म्हणजे तू त्यांचं एकच म्हणणं होतं की तू आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव तू भक्तराज भोसलेचा मुलगा आहेस तुला रात्रीचा बारा वाजता जरी उठून म्हणलं कुणी की आता इथं हे वाजव तुला ते वाजवता आलं पाहिजे नाही वाजवता आलं तर तुझं काहीच होणार नाही नाव जाणार म्हणजे थोडक्यात महाराजांचं तुम्हाला असं सांगणं होतं की महापुरे झाडे जाती तिथे लवाळी वाचती म्हणजे अंगातलं जे लहानपण आहे ते लहानपण कधीच आपण सोडायचं नाही आणि त्या लहानपणामध्ये असणारं मोठेपण आपल्याला जपता आलं पाहिजे फार सुंदर पद्धतीनं महाराजांचा जीवन प्रवास आपण वर्णन करीत आहात तर महाराजांच्या कर्तृत्वामुळं तुम्हाला वेगळी ओळख एक भेटलेलीच होती परंतु ह्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचत असं म्हणतात की यश मिळवणं फार सोपं असतं ते पचवणं फार अवघड असतं तर ज्या वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये पहिल्यांदा यश मिळवलं त्यावेळेला महाराजांसोबत असणारा आपला संवाद आठवतो का किंवा त्यावेळेपासून महाराजांनी काही वेगळं सांगलं का आपल्याला की आयुष्यामध्ये ऋतुराज तो असं नाही असं केलं पाहिजे नाही ते कधीच रिॲक्ट करायचे नाही कोणत्याच गोष्टीला कसंच नाही चांगलंही नाही म्हणजे कुठली गोष्ट चांगली झाली तर ते कधीच म्हणणार नाहीत की ही गोष्ट चांगली झाली मी चुकलो की उभे असायचे की हे चुकलं म्हणून त्यांनी कधी म आणि जशा जशा गोष्टी कळायला लागल्या तसं तसं माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी हा माणूस सॅटिस्फाय होईल त्या दिवशी माझी कला संपली माझी प्रगती संपली त्या दिवशी कारण ज्या दिवशी ते खुश होतील की हा हा हे व्यवस्थित आहे हे परफेक्ट आहे त्याच्या पुढे काय काहीच नाही ना वा वा फार सुंदर म्हणजे तुमच्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की तुमच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट म्हणजे हे वडिलाच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहणं मला वाटतं महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील प्रत्येक मुलाने या गोष्टीचा खरंच त्या ठिकाणी अनुकरण केलं पाहिजे किंवा या गोष्टीला आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून जरी पाहिलं तरी फारसं वावगं वाटणार नाही आणि माऊली संप्रदायाप्रमाणेच संगीत क्षेत्रामध्ये फार मोठे होऊन गेले तसंच आपणही संगीत क्षेत्रामध्ये एका यशाच्या स्तराला पोहोचला तर संगीताच्या बाबतीत आपण काय भूमिका मांडाल आमच्या प्रेक्षकांसाठी संगीताच्या बाबतीत भूमिका माझी वैयक्तिक भूमिका अशी की संगीत हे संगीत असतं लोक त्यात हे संगीत वेगळं आहे ते संगीत वेगळं आहे हे उच्च संगीत आहे हे नीच संगीत आहे किंवा हे तामसिक आहे हे असं तर माझं माझं असं म्हणणं की संगीत संगीत आहे संगीतात वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही त्या प्रकारांना त्याला कमी जास्त नका लिखू संगीताकडे संगीतासारखं बघा संगीत आनंद देणारी गोष्ट आहे त्या आनंद जर तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या संगीतातून जर मिळत असेल तर ते संगीत ह्या संगीतापेक्षा नीचे असं तुम्ही नाही म्हणू शकत माझा माझा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की संगीत संगीताकडे संगीत म्हणून बघा आणि शास्त्रीय संगीताबाबत जर बोलायचं झालं तर शास्त्रीय संगीताचे श्रोते कमी आहेत किंवा कार्यक्रमांची संख्या कमी आहे ह्याच्या मागचं कारण असं आहे की ब ऑडियन्सचा विचार कधीच नाही केला की लोकांना काय पाहिजे कसं पाहिजे आपण त्या एका चौकटीत बसून ते सगळं करू शकतो तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये एक्स बनवायचा जर असेल ना तो बनवू शकतो आपण एका ब्रॅकेटमध्ये एक्स पेन न उचलता तो एका ह्या चौरसामध्ये आपण एक्स बनवू शकतो पण तो, तो एक्स बनवण्यासाठी तुम्हाला एका पॉईंटवरून त्या चौरसाच्या बाहेर निघावं लागेल आणि एका पॉईंटवरून चौरसाच्या आत यावं लागेल तो बाहेर निघून जर आत तुम्ही येऊ शकत असाल तर त्या ब्रॅकेटमध्ये एक्स बनतो आणि तो, तो तुमचा एक्स फॅक्टर असतो तर ते जास्त महत्त्वाचे आहे ही चौकट तुमच्या नियमांची शास्त्रीय संगीताची चौकट आहे त्यात तुम्हाला जर एक्स बनवायचा असेल तर त्या त्या नियमांच्या तुम्हाला बाहेर यावं लागेल आणि परत त्या नियमांच्या आत जावं लागेल आणि आत गेल्याच्यानंतर तो एक्स बनेल आणि तो एक्स बनला की लोकांची ऐकणाऱ्यांची संख्या वाढेल कार्यक्रमांची संख्या वाढेल सगळ्या गोष्टी वाढतील की लोकांचा हा जो एक्स बाहेरून बाहेर निघून जो आत येत आहे लोकांचा विचार करून लोकांना काय पाहिजे पण ते आपल्याला त्या एका चौकटीतच बसवायचे ह्याचा विचार करून जर आपण अजून पुढे आलो तर शास्त्रीय संगीतासाठी अजून चांगले दिवस येतील असं मला वाटते चांगले दिवस आहेत अजूनही पण संख्या जास्त वाढेल श्रोतावर्गाची संख्या जास्त वाढेल आणि ब लोकांना कळत नाही मग आपण कार्यक्रम कशाला ठेवायचा ही भावना सगळ्यात चुकीची आहे तुम्ही कार्यक्रम ठेवणारच नाही तर लोक ऐकणार कसे लोक ऐकणार नाही तर लोकांना कळणार कसं लोकांना कळालं नाही तर लोकं शिकणार कसे लोक शिकले नाही तर कलाकार वाढणार कसे कलाकार वाढले नाही तर संख्या वाढणार कशी ही कला टिकणार कशी मग अस हे संपून जातील त्यामुळे तुम्ही तुम्हाला लोकांना ऐकण्याची सवय लावावी लागेल त्यासाठी संख्या आहे फार सुंदर पद्धतीने सर सांगितलात तुमच्या बोलण्यामध्ये पहिलं वाक्य मला आठवतं की हे संगीत चांगलं आणि ते संगीत वेगळं असं नाही जसं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात तसंच मला वाटतं प्रत्येकाच्या हृदयाचे गीत वेगळे असतात तसंच त्याच्या हृदयाला भावणारं संगीतही वेगळं असू शकतं आणि जरी शास्त्रीय संगीताचा श्रोता वर्ग कमी असला तरी मला वाटतं क्वालिटी फार मॅटर करते आणि ती क्वालिटी तुम्ही तुम्हा तुमच्यासारख्या माणसांनी नेहमीच मेंटेन केलेली आहे त्याबद्दल मला वाटतं काहीच दुमत नाही आणि निश्चितच जशी जशी आपण लोकसंपर्कामध्ये आप माझ्या हृदयाची भाषा तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणं आणि तुमच्या हृदयाची भाषा माझ्या हृदयापर्यंत पोहोचणं म्हणजे हा म्हणजे हा कम्युनिकेशन गॅप जसा कमी होईल तसं निश्चितच महाराष्ट्राला शास्त्रीय संगीतालासुद्धा एक खूप मोठा प्रेक्षकवर्ग लाभेल मला एक प्रस्पन आम्हाला आपला अनमोल वेळ दिलात आणि महाराष्ट्रापर्यंत एवढी सेवा आपण आपल्या भावनेची तळमळ किंवा आपल्या हृदयाचं जे समर्पण आहे ते निश्चितच आपल्या बोलण्यामधून असेल किंवा आपल्या क आपल्या वक्तृत्वामधून असेल किंवा तुमच्या हावभावामधून असेल आणि जी तळमळ आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला बघतो आहे की बाबा राष्ट्रीय लेवलचा माणूस इथे सर्वसामान्य माणसांमध्ये एवढी धावपळ करतो आहे एवढं लोकांसाठी झगडतो आहे त्यामागची भूमिका खरंच आम्हाला फार पटली आणि महाराष्ट्र आपल्या शब्दांनी किंवा आपल्या पखवाजाच्या तालाने नेहमीच डोलत राहोत एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण आम्हाला वेळ दिलात याबद्दल आपले खूप खूप मनस्वी आभार मानतो आमच्या माऊली सोहळा यूट्यूब चॅनलच्या वतीने धन्यवाद रामकृष्ण हरी महाराष्ट्र आज ऋतुराज भक्तराज भोसले राष्ट्रीय स्तरावरील पखवाज कलाकार यांनी आपल्याला आपला अमूल्य वेळ देऊन संगीताच्या बाबतीत असेल किंवा त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम असेल यामागच्या भूमिका स्पष्ट केल्या यानंतर आपण असंच वारंवार भेटत राहू नवीन कलाकारांसोबत नवीन माणसांसोबत एक नव्या उमेदीने महाराष्ट्राला सजग करण्याच्या दृष्टीने रामकृष्ण मंडळी महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय चॅनल माऊली कीर्तन सोहळा भगवत भक्तीचा परमानंद घेण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने तसेच येणारे नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि या गाजलेल्या चॅनल वर जाहिरात टाकण्यासाठी संपर्क करा गणेश चोपडे पाटील तर पाहत रहा माऊली कीर्तन सोहळा